सँडविच तर आपल्या सर्वांना खूप आवडतं, पण होतं काय, बऱ्याच जणांकडे सँडविच मेकर नसतं, आणि सँडविच मेकर असलं तर लाईट गेलेली असते. तर आज आपण तव्यावर मस्तपैकी होणारे दोन प्रकारचे सँडविच, आणि स्वादालासुद्धा अतिशय सुंदर हो आणि होतातही झटपट, तर आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये मस्तपैकी हे दोन सँडविच कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तवा सँडविच बनवण्यासाठी आपण प्रथम मस्तपैकी हिरवीगार चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी येथे एक वाटी ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोवळ्या काड्यासहित बारीक चिरून घेतलेली आहे. आपण जी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे त्यासाठी मी पाव वाटी पुदिना ताजा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यासोबत मी फुटाण्याची डाळ थोडीशी घेतलेली आहे. तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही खोबरं थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालू शकतील. साधारण पोह्याचे 2 चमचे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. छोट्या पोह्याचा 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला सैंधव मीठ घ्यायचं आहे. सैंधव मीठनी चटणीला खूप छान टेस्ट येते. मिरची तिखट किती असते त्यावर आपण मिरची घ्यायची. माझी मिरची तिखट आहे आणि तशी ही चटणी फार खूप तिखट बनवायची नाही आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही. मी आता इथे 4 तुकडे मिरचीचे घेतलेले आहेत. हे मी आल्याचे स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत. 7-8 पाने मी कढीपत्त्याचे घेतलेले आहेत. 1/2 चमचा चवीनुसार साखर घेतलेली आहे. आपल्या चटणीला छानपैकी टेस्ट येण्यासाठी यामध्ये लिंबू पिळायचं आहे. शिवाय आपली ही चटणी या लिंबू पिळल्यामुळे हिरवीगार राहते. थोडं पाणी घेते यामध्ये. हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. अशा प्रकारे आपली मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे. हे तवा सँडविच बनवण्यासाठी येथे मी एकदम मस्तपैकी काकडी शिलून पातळ तुकडे केलेत. आता महत्त्वाचं म्हणजे काकडी जेव्हा तुम्ही घेताल ती त्याची चव घेऊन पाहायची. केव्हा काकडी कडू निघते तर आपलं सँडविच कडू होऊ शकतं. ते पाहून व्यवस्थित घ्यायचे आणि पातळ काप करायचे आहेत. इथे मी ताजा कोबी घेतला आहे, त्याचे पातळ उभे काप केलेले आहेत. सिमला मिर्च पण मी व्यवस्थित धुवून त्याचे लांब लांब काप केलेले आहेत. टोमॅटो पण मी धुवून त्याचे मस्तपैकी पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत. तसंच मी येथे कांद्याचे पण मस्तपैकी बारीक असे स्लाईस करून घेतलेले आहेत. शिवाय इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा खूप उकडायचा नाही आहे की त्याचे आपल्याला काप नाही करता येणार, अशा पद्धतीने आपण उकडून घ्यायचे म्हणजे छानपैकी स्लाईस तयार होतात. हे सर्व पदार्थ मी बारीक सगळे चिरून घेतलेले आहेत, कारण आपल्याला 2 प्रकारचे सँडविच पाहिजे आहेत. त्यासोबत आपल्याला हवं आहे टोमॅटो सॉस किंवा केचप. इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि त्यावर मी मस्तपैकी त्याची टेस्ट वाढवण्यासाठी हा नूडल्स मसाला बनवलेला आहे तो त्यावर घेणार आहे. आता तुमच्याकडे नूडल्स मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट, जिरे, सैंधव मीठ, मिरे बारीक करून तर ते व्यवस्थित ते भुरकवलं तरी चालेल, किंवा चाट मसाला जरी भुरकवला तरी चालू शकतो. या नूडल्स मसाल्याची रेसिपी मी आत्ताच टाकलेली आहे. अतिशय भाज्यात टाकला थोडं थोडा तरी अतिशय भाजीला छान चव येते, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. त्यासोबत आपल्याला ताजे ब्रेड हवे आहेत. येथे मी चीज स्लाईस घेतलेले आहेत. तुम्ही येथे चीज क्यूब पण किसून वापरू शकता. आणि त्यासोबत मी येथे शुद्ध तूप घेतलेलं आहे. आता तुम्ही शुद्ध तूप वापरा किंवा लोणी वापरू शकता. आता हे ब्रेड आपण तयार करून घेऊया. आता या ब्रेडला लावायला लोणी हवं आहे. तर आता तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही हे शुद्ध तूप आहे ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं तरी चालू शकतं. सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता एक ब्रेडवर आपण हिरवी चटणी लावून घेऊया. दुसऱ्या ब्रेडवर आपण हा टोमॅटो सॉस लावून घेऊया. आता आपले हे दोन्ही बेस तयार झालेले आहेत. आता आपण हे सगळं टॅपिंग करून घेऊया. यावर मी आता काकडी लावून घेत आहे. आता इथे मध्ये मी सिमला मिर्च घेत आहे. आता असे बटाट्याचे काप लावून घेऊया. आता इथे उभा चिरलेला कोबी ठेवूयात. आणि आता यावर आपण जो मसाला बनवलेला आहे हा नूडल्स मसाला असा व्यवस्थित छानपैकी मस्त भुरकून घ्यायचा. खूप छान टेस्ट लागते यामुळे. तर आता याऐवजी तुम्ही मी सांगितलं तसं चाट मसाला किंवा लाल तिखट वगैरे टाकू शकता. आता यावर आपण चीज स्लाईस ठेवूया. इथे जे आपल्याला दिसते काळा मार्क तिथे आपण हे असं इथे ओपन होतं तर असं ओपन करायचं. किनारी ओढायच्यात आणि आपण जास्त वेळ त्याला हातात हतळायचं नाही आहे, मग त्याचं लगेच तो वितळायला सुरुवात होती.
आता चीजवर पण थोडासा मी मसाला घातलेला आहे. आता आपण यावर टोमॅटो लावून घेऊयात. थोडासा कांदा घेऊया. वरून हवं तर तुम्ही आता तुम्हाला आवडीप्रमाणे हे तुम्ही सगळे पदार्थ लावून घ्यायचे आहेत. थोडासा बटाटा लावलेला आहे. आता थोडासा आपण सॉसमध्ये असा थोडा थोडा टाकून घेऊया. छान टेस्ट लागते त्याची पण. थोडीशी हिरवी चटणी पण मी यामध्ये घेत आहे. टोमॅटोचा आपला लावलेला स्लाइस आहे तो वरून असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताने पॅक करून घ्यायचा आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व बारीक चिरलेले पदार्थ घेणार आहोत. आता चवीनुसार यामध्ये थोडं सैंधव मीठ घेत आहे. हा एक चमचा टोमॅटोचा सॉस घेत आहे. हिरवी चटणी घेत आहे. आता हे तुम्हाला आवडीनुसार घ्यायचे आहेत पदार्थ. मी एक चमचा हिरवी चटणी घेतलेली आहे आणि हा जो नूडल्स मसाला आहे तो पण मी घेतला आहे. आता इथे तुम्ही तसं मी सांगितलं त्याप्रमाणे चाट मसाला किंवा लाल तिखट मिरे पावडरसुद्धा घेऊ शकता. आता हे सगळं आपण व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घेऊया. खूप छान होतं हा पण. तुम्ही दोन्ही प्रकारचे सँडविच करून पाहणार आहात आणि तुम्हाला हे नक्की आवडणार आहे याची मला खात्री आहे. आपण आता दुसऱ्या सँडविचचा बेस तयार करून घेऊयात. आता मी शुद्ध तूप लावलेलं आहे. हिरवी चटणी लावून घेत आहे. हिरवी चटणी आपल्याला खूप पातळ बनवायची नाही आहे. खूप पातळ जर चटणी केली तर मग तुमचे ते ब्रेड ओलसर होतात आणि मग ते करूपर्यंत तुटू शकतात. आता टोमॅटो सॉस लावून घेत आहे. आता यावर आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे. दाबून थोडंसं प्रेस करायचं आहे. आता यावर मी हे चीज लावून घेते. आता इथे पण तुम्ही जर क्यूब असला तो चीज किसून टाकलं तरी पण चालू शकते. आणि आता हा व्यवस्थित वरून ब्रेड लावून आपण हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. चारही बाजूनी छानपैकी पॅक करायचं आहे. आता इकडे मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. यावर थोडंसं तूप घेत आहे. आता हा तवा रुळवण्यासाठी मी एक अगोदर सिंगल ब्रेड थोडासा भाजून घेणार आहे. म्हणजे आपल्याला सँडविच आपलं छान होणार आहे. इथे तुपाच्याऐवजी तुम्ही लोणीसुद्धा वापरू शकता. इकडे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. लोखंडी तव्यावर तुम्हाला लोणी न वापरता तूपच लावायचं आहे. कारण तवा आपला व्यवस्थित लोणी चिकटलं जातं. हा तवा पण मी रुळून घेत आहे. आता हे तुम्ही सॉस लावून खा, असे खा, दुधाबरोबर खा. आता नॉनस्टिकवर तुम्ही इथे लोणी वापर करू शकता. मी शुद्ध तूप घेतलेलं आहे आणि एक सँडविच आपण यावर ठेवत आहोत. सगळं तूप व्यवस्थित असं फिरून लावून घ्यायचं आपल्याला. गॅस माझा छोटाच आहे. इकडे लोखंडी तव्यावर पण मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हा दुसऱ्या प्रकारचा सँडविच मी इथे तयार करायला ठेवत आहे. तूप सगळीकडे लागण्यासाठी असं थोडंसं व्यवस्थित असं हळूच पसरून घ्यायचं आहे. आता हे तूप साईडला गेलेलं मी थोडंसं असं फिरून व्यवस्थित हे करून घेते. आता एक साधारण 2 ते 3 मिनिट आपण एक साईडला हा मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. असं थोडं थोडं फिरवलं म्हणजे आपला हा सँडविच मस्तपैकी खरपूस भाजला जातो. आता आपण सावकाश उलटं करायचं हे पा. असा तव्यावर लवकर भाजला जातो आहे तो. तव्यावरचा जरा पटकन पाहायचा कारण मग तव्या लोखंडी असल्यामुळं तो पटकन भाजला जातो. तव्यावरचा 2 मिनिटात पाहिला तरी चालू शकतो. हे थोडंसं उलटण्याने आपण हा उचलून घ्यायचा म्हणजे ते तूप सगळीकडे व्यवस्थित लागतो. गॅस मी इकडे कमीच ठेवलेला आहे. इकडचा गॅस पण माझा कमी आहे. आता हे आल्याच उचलून पाहायचं आपण. हे पा छान भाजला गेलेला आहे. काळजीपूर्वक करायचं. थोडंसं असं प्रेस करत राहायचं म्हणजे सगळ्या त्या भाज्या आत व्यवस्थित मर्ज होतात. वरून लोणी किंवा तूप तुम्ही लावू शकता. हे पा इकडनं पण आपला मस्तपैकी सँडविच भाजून झालेला आहे. मी गॅस बंद करून टाकलेला आहे. हा सँडविच मी आता काढून घेतलेला आहे. इकडचा आता आपण चेक करून घेऊया. थोडा कसर आहे. थोडंसं अजून भाजून देऊ याला. 2 मिनटं भाजून झाला आहे. हे पहा मस्तपैकी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि असंच आपल्याला यामध्ये
त्यावर 2 मिनटं राहू दिला तरी चालू शकतो. आता आपण सँडविच कट करूयात. आता माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, तुम्ही पिझ्झा कटरनी कापू शकता किंवा असं धारदार सुरीने पण तुम्ही हां कापू शकता. फक्त हे आता असं व्यवस्थित असा पकडायचं, व्यवस्थित थोडंसं मध्ये अगोदर सुरुवातीला कट करायचं आहे, मग कॉर्नरपर्यंत जायचं, म्हणजे आपले पदार्थ बाहेर निघत नाहीत. मस्तपैकी आपले सँडविच आता तयार झालेले आहेत. आता आपण हा दुसरा सँडविच पण कट करून घेऊया. अशाच पद्धतीने हा व्यवस्थित असा पकडायचा आहे. थोडा मध्ये कट द्यायचा अगोदर, मग कडेला जायचं आहे. हवं तर तुम्ही असं सुरीने पण कट करू शकता. हे पहा, हे पण मस्तपैकी आपले आतमध्ये सेट झालेले आहेत. आपले हे मस्तपैकी 2 प्रकारचे सँडविच तयार झालेले आहेत. हे तुम्ही असेही खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर हे सँडविच चवीला तर अतिशय सुंदर होतात. शिवाय यामध्ये आपण चीज वापरले, त्याच्यामुळे 1 किंवा 2 जरी आपण सँडविच खाल्ले तर पोटभरीचा पदार्थ होतो, जेवणाची गरज पण नाही पडत. मग संध्याकाळचा बेत पण तुम्ही हा करू शकता. तर तुम्ही हे सँडविच अवश्य करून पहा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मस्तपैकी अशा नवीन एखाद्या रेसिपीसह.